मागणी क्रमांक 2F अध्यक्षमध्ये मुंबई हे पूर्वी रोजगाराचं एकमेव ठिकाण होतं. 1962 साली MIDC स्थापना झाली, नंतर MIDC जिल्ह्यात गेली, कालांतराने ती तालुक्यात गेली. आज मुंबईची वस्ती एवढी वाढली की आज कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या ठिकाणी जास्त लोकसंख्या वाढली म्हणून MMRDC माध्यमातून ऐरोली मार्गे पारसिक डोंगराला टनेल काढून काटईला त्या ठिकाणी ब्रिज, एलिव्हेटेड ब्रिज त्या ठिकाणी पूर्णत्वाला येऊ घातलेला आहे. परंतु नवी मुंबईतल्या लोकांना मुंबईकडे येण्याकरता, मुंबईकडून जाण्याकरता, काटेकडे जाण्याकरता, काटेकडून उतरण्याकरता मार्ग करण्याकरता MMRDC आयुक्तांना मी पत्र दिली, माननीय मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, त्या ठिकाणी मी 3-4 वेळा भेट दिल्या, अजूनपर्यंत त्या ठिकाणी स्पष्टता आलेली नाही. माझ्या आपल्या माध्यमातून राज्य शासनाच्या नगरविकास खात्याला सांगणं आहे की आपण या बाबतीमध्ये निश्चितपणे लवकरात लवकर निर्णय घ्या. शहरामधून वाहतूक जाणार असल्या कारणानं नॉईज पोल्युशन मोठ्या प्रमाणात होणार आहे, म्हणून त्या ठिकाणी नॉईज बॅरियर त्या ठिकाणी करण्याची तरतूद सुद्धा करावी अशा प्रकारची माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, 1970 घरात सिडको सुरू झाली, सिडकोनी नवी मुंबई पहिली वसवली. आज नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती येऊ लागलेली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठ्यासाठी, घनकचऱ्यासाठी, मलनिसरणासाठी बहुआयामी शैक्षणिक सुविधा, उत्तम आरोग्य सुविधा या गोष्टीकरता सिडकोकडून भूखंड मिळण्याची गरज आहे. आज जगातील सुपर सिटीजमध्ये नवी मुंबईचा उल्लेख होतो. UDCPR मुळे FSI वाढला, आता वाढल्यानंतर तिथली लोकसंख्या वाढली, त्याच्यामुळे खेळाचे मैदान, आरोग्य, रुग्णालय, शाळा, मैदान, वाचनालय, फायर स्टेशन, उद्यान, विरंगुला केंद्र, पाण्याच्या टाक्या, इतर सुविधांकरता 1116 भूखंडाची गरज असताना 577 भूखंड हस्तांतरित झाले, अजून 539 भूखंड हस्तांतरित होणे शिल्लक आहे. मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये याविषयी माझी भूमिका मांडली, परंतु त्यावेळेला मंत्री महोदयांनी सांगितलं की अधिवेशन संपताना 15 दिवसांमध्ये बैठक लावून आम्ही ह्या समस्या दूर करू. आता हे दुसऱ्या अधिवेशन संपवायला 2-4 दिवस राहिलेले असताना सुद्धा त्याच्यातून मार्ग निघाला नाही. सिडकोनी घरं बांधली, त्यावेळेची रेती, त्यावेळेचं सिमेंट ह्या गोष्टी लक्षात येतात, ती घरं अतिशय कच्ची झाली, नादुरुस्त झाली. नियम झाला 30 वर्षानंतर जी इमारती जीर्ण झाली असेल तिला फक्त परवानगी मिळेल. सिडकोने बांधलेली घरं 15-20 वर्षांनंतरच नादुरुस्त झाल्यात पडतील, पडण्याच्या मार्गावर आहेत, लोकांचा जीव जाण्याची वेळ आलेली आहे, आणि म्हणून ती 20 वर्षाची आयुर्विमानाची अट शिथिल करून लोकांचा जीव वाचवण्याच्या अनुषंगानं सिडकोने, म्हणजे राज्य शासनाने, नगरविकास खात्याने त्याच्यावर निर्णय घ्यावा. नाशिक शहरातील जमिनी फ्रीहोल्ड केल्या सिडकोच्या, छत्रपती संभाजीनगरमधील जमिनी फ्रीहोल्ड केल्या, नवी मुंबईमध्ये भाडेतत्वाची 60 वर्षावर 99 वर्षी केली. 99 वर्षी आम्हाला लीज नाही, नको आहेत. आमचं म्हणणं आहे की जशा पद्धतीनं तुम्ही नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील जमिनी सिडकोच्या फ्री होल्ड केल्या, तशा प्रकारच्या नवी मुंबईच्या जमिनी सुद्धा फ्री होल्ड कराव्या. आता अध्यक्ष महोदय, भविष्य काळामध्ये पुन्हा एकूण यातायात येण्याकरता मी पालकमंत्री असताना कन्नमर नगर ते विक्रोली, म्हणजे कोपर खरण्या असं उड्डाणपुलाचं मी MMRDC अधिकाऱ्यांना सांगून बैठक लावून त्याचं सर्वेक्षण केलं. त्याने मला पत्र 4 दिवसावर पाठवले, पुलाचं काम 2027 सुरू होईल आणि 2031 पूर्ण होईल. अध्यक्ष महोदय, ही जो कालावधी, ही सुरुवात 2024 करावी आणि ते 2028 त्या ठिकाणी ते काम पूर्ण करावं अशी माझी मागणी आहे. शहरामध्ये पार्किंगचा विषय आज अतुल भातकलकरांनी काढलाच, जे मुंबईचा प्रश्न आहे तोच नवी मुंबईचा आहे. निश्चितपणे गार्डन आणि मैदानाच्या अंतर्गत त्या ठिकाणी कार पार्किंग केल्याशिवाय हा कार पार्किंगचा प्रश्न सुटणार नाही, या बाबतीत नगरविकास खात्याने निर्णय घ्यावा. आदेशामध्ये पुरी सिडको सुरू झाली, त्याला वन मॅन ऑपरेशन, ड्रायव्हर कंडक्टर एकच होता, अशी बस सुरू झाली. त्यावेळेला तिथल्या प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या लागल्या, ती BMTC बस सेवा बंद झाली 1984 साली. त्या
कर्मचाऱ्यांना शब्द दिला सिडकोन की आम्ही 10 बाय 10 ची तुम्हाला दुकान देऊ, तो प्रस्ताव राज्य शासनाकडे आला, राज्य शासनाने मंजूर केला, सिडकोकडे त्या लोकांना दुकान देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे, या बाबतीत सुद्धा शासनाने निर्णय घ्यावा. आदेशामध्ये दोनच मुद्दे राहिले. 95 पूर्वी बांध सिडकोने 19 आता आपल्या राज्य शासनाचं धोरण आहे, 2015 पर्यंत जी अनधिकृत बांधकांना आपण अभय दिलेलं आहे, या ठिकाणी 1995 पूर्वी बांधलेल्या झोपड्या किंवा ती घर चाली त्या तोडण्याचा सिडकोने फार मोठा पराक्रम केलेला आहे. ज्या लोकांच्या झोपड्या तोडल्या त्या लोकांना त्या झोपड्या बांधण्यासाठी पुन्हा त्याची संधी द्यावी अशी माझी मागणी आहे. राज्य शासनाने नुकत्याच लिंगायत समाज, गुरव समाज, रामोश समाज, वडा समाज या नवीन महामंडळाची स्थापना केली, चांगलं काम केलं, भरीव निधी देण्याच्या घोषणा केली. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इत्यादी विभागामध्ये अग्रिकोली समाज त्या ठिकाणी आहे, आणि म्हणून माझी मागणी आहे की अग्रिकोली समाजाच करता महामंडळ त्या ठिकाणी निर्माण करावं. धन्यवाद. शेवटचे दोन मिनिट. नाथ समाज हा सुद्धा भटका समाज आहे. महाराष्ट्र सरकारची नाथ राज्याच्या निर्मितीपूर्वी नाथ संप्रदायातील वेगवेगळ्या नावाने ओळखत असलेल्या जाती जमातीच्या विमुक्त जाती भटक्या अर्ध भटक्या जमाती मी समाज होतो. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर उपृत्त जमातींना भटक्या जमातीच्या सवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आले. या समाजामध्ये गरिबी, रोजगार अभाव, शैक्षणिक सुविधाचा अभाव प्रामुख्याने दिसून येतो. त्याकरता आसाम राज्यामध्ये नाथपंथीयाचं स्वतंत्र विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे. त्याच धर्तीवर आपल्या राज्यातील नाथपंथीयांसाठी सुद्धा स्वतंत्र विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मी आपल्या मार्फत राज्य शासनाला विनंती करतो. आदेशामध्ये ऐरोली मुलुंड जो ब्रिज आहे, नवी मुंबईच्या परिसरामध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ते आहेत, परंतु टोल नाक्यापासून मुलुंडच्या परिसरात इतके खड्डे आहेत की त्याचं स्टिकर हे नवी मुंबई महापालिका लावलं जातं. अपयश मुंबई महापालिकेचं, परंतु ते स्टिकर लावतो नवी मुंबईला, म्हणून त्या ब्रिजच्या आसपास असणाऱ्या रस्त्याची सुद्धा दुरुस्ती करण्यात यावी ही आपल्या मार्फत मी विनंती करतो. धन्यवाद.